नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दहावीचा सहावा पाठ वीरपणिता निष्फला हा बघणार आहोत. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये खेळ नावाचा राजा कोणी राजा होता, त्याची पत्नी ही विष्फला. विष्फला ही महाज्ञानी आणि पराक्रमी होती, तर खेळ राजा देखील शूर आणि पराक्रमी होता. हे दोघेही अगदी आनंदात जगत होते. परंतु एकदा खेर राजाच्या शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण केले आणि फार मोठे युद्ध सुरू झाले. या युद्धात विष्फला देखील खेर राजासोबत रणांगणात आली आणि तिथे तिन्ही जण काही चामुंडेश्वरीचाच अवतार धारण केला होता आणि संपूर्ण शत्रूंना ठार करत होती. तिचे शौर्य पाहून शत्रू हे आश्चर्यचकित झाले. या परिच्छेदावरचे काही कठीण शब्दार्थ आणि व्याकरण आपण बघूया. त्यातला कठीण शब्दार्थ म्हणजे नृपः म्हणजे राजा, महाविदुषी म्हणजे मोठी ज्ञानी स्त्री. क्रियापद याच्यामध्ये आपण पाहिली तर आसीत, आसीत हे तुम्हाला इयत्ता आठवीला असं धातू झालेला आहे. असं दुसरा गण परस्मैपद, लग लकार प्रथम पुरुष एकवचन. जीवती, जीव पहिला गण परस्मैपद, लट लकार प्रथम पुरुष एक वचन. ती तह अंती लटकाराची तुम्हाला प्रत्यय माहिती आहे. त्याच्यानंतर अभवन, पहा अभवनच्या सुरुवातीला भूभव धातूच्या सुरुवातीला अ लागला म्हणजे तो काय झाला, लग लकार. लग लकाराचं वैशिष्ट्यच आहे की धातूच्या पूर्वी अ लावावा, म्हणजे ते अ लागायला दिसतोय, म्हणजे लगेच आपल्याला लक्षात येते तो लग लकाराचा असावा. भूभव पहिला गण परस्मैपद, लग लकार प्रथम पुरुष एक वचन. याच्यात अव्यय आहे ते म्हणजे दृष्ट्वा. दृष्ट्वा शेवटी त्वात्ते लागलेला आहे, त्वात्त पाहून असा त्याचा अर्थ होतो.